नमस्कार, मी संपदा साळे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहूयात पारने तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पारने तालुक्यातील भाळवणी ते भानगाव या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने चालवणे अवघड झाले आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या रस्त्याला तत्कालीन आमदार विजयराव आवटी यांनी निधी उपलब्ध करून दिला होता. पण एकाच वर्षापूर्वी झालेल्या या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते, त्यामुळे एका वर्षातच हा रस्ता उखडला आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. बाबुडी ग्राम पंचायत निवडणुकीतील जय जवान जय किसान पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी प्रकाश गुंडे यांनी विरोधकांवर सडकून टीका करताना गावाचा अजिबात विकास झाला नसल्याचे सांगितले. मतदारांनी आमच्या मंडळाच्या पाठीशी उभे राहावे, प्रचारात महिलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले. एका महिला निवडणुकीत उतरल्या की निकाल काय असतो हे आपण आमदार साहेबांच्या निवडणुकीतून दाखवून दिले असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधक आमच्यावर गुंडागिरी आरोप करतात, मग आमच्या सभेला या माता माऊलींसह ज्येष्ठ शिष्ट नागरिक कसे उपस्थित राहिले असा सवाल त्यांनी केला. पारने तालुक्यातील पळशी येथे गुरुवारी रात्री जोरदार अवकाळी पाऊस झाला असून त्या पावसामुळे शेतकऱ्यांची कांदा वाटाणा ज्वारी या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे सोन्याबापू जनार्दन सुडके यांच्या 5 मेंढ्या दगावल्या आहेत, त्यामुळे या घटनेचा त्वरित पंचनामा करून या शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी होत आहे. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श गाव हिवरे बाजार येथे 30 वर्षानंतर मतदान होत आहे. कोणाच्याही भूलतापांना बळी न पडता तसेच कोणत्याही अधिकाराच्या दबावाखाली न येता मतदारांनी मतदान करावे असे आवाहन उमेदवाराकडून करण्यात आले आहे. श्री क्षेत्र कोटन खंडोबा देवस्थान समितीची विशेष बैठक 8 जानेवारीला देवस्थान कार्यालयात अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात्रेला जिल्हा प्रशासनाकडून कोरोनामुळे परवानगी नसल्याने पिंपळगाव रोटा येथे 28 जानेवारी ते 30 जानेवारीला होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पारने तालुक्यातील सुपा येथील आरोग्य उपकेंद्राच्या आधुनिकीकरणात जागेचा अडसर निर्माण होत असून 3 दशकांपूर्वीची ही इमारत आता काट टाकणार आहे. आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य वर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 4,80,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात जिल्हा नियोजन मंडळाच्या व जिल्हा परिषदेच्या सदस्य राणी लंके यांना यश मिळाले. या बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.